कशा तरीनाच हा दरवाढीचा जो भूमिका आहे काँग्रेस राजवाडीमध्ये जेव्हा दर वाढत होते तेव्हा बीजेपी काय करत होती बीजेपीनेच तीच भूमिका घ्यायला पाहिजे. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी त्यांची जुनी भाषणं मग पेट्रोलच्या किमती संदर्भात असतील, रुपयाचं होणारं अवमूल्यन, रुपयासुद्धा 100 पार करेल डॉलरच्या तुलनेमध्ये, आपली हिंदुस्थानचा रुपया पूर्णपणे स्मशानात जाऊन चितेवर चढलेला आहे पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. देशाची अर्थव्यवस्था साफ ढासळलेली आहे, किती वेळ याच्यावर बोलायचं? आणि हे काय राज्याचे विषय नाही आहे, हे ज्यांनी अच्छे दिन आणू अशा प्रकारचं वचन आणि आश्वासन दिलं हे त्यांना विचारायचे प्रश्न आहे. हे प्रश्न शिवसेनेला विचारणे, लोकसभेत पण राम कदमांचा विषय मांडला जाईल नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्राची विधानसभा त्यासाठी पुरेसी. सर, आर्टिकल 377 पे आज जो सुप्रीम कोर्टने निर्णय लिया है उसके बाद